शिलाई मशीनचं सर्व साहित्य मिळण्याचं माहेर घर श्री शिलाई मशीन। आमच्याकडे डर्बी, स्वागत, सिंगर, अमरेला आदी नामवंत कंपन्यांच्या शिलाई मशीन्सची विक्री व दुरुस्ती, तसेच फॉल, अस्तर, गुंडी, मायक्रोम, कुंदन बॅच, उलण, लटकन, लेस आदी मटेरियल एकाच ठिकाणी मिळणारं एकमेव ठिकाण श्री शिलाई मशीन। आमचा पत्ता एसटी स्टँड पाठीमागे श्रेयशी लेडीज शॉपी विजया मेडिकल जवळ भिटा। आजच भेट द्या। नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वैश्यधारी न्यूज। सांगलीतील वैश्यावस्तीत झाली अशी भाऊबीज। सांगलीच्या सुंदरनगर वैश्यावस्तीत आज एक अनोखा भावनिक कार्यक्रम पाहायला मिळाला। अपघाताने वैश्य व्यवसायात अडकलेल्या वारंगणा महिलांना आज हक्काचे भाऊ मिळाले आहेत। वैश्यावस्तीतच दिवाळी भाऊबीजेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याने या बंधुप्रेमाने वारंगणा महिला मात्र चांगल्याच भारावून गेल्या। त्यामुळे कुटुंबापासून दूर असलो तरी भाऊबीजेचा सण साजरा करत येत असल्याने वारंगणा महिलांनी आभार मानले। सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना आपणही दिवाळी करावी, आपलेही कुटुंब असावे, आपल्याही भावांना ओळखता यावे यासाठी परिस्थितीमुळे या वैश्य व्यवसायात ओढल्या गेलेल्या वारंगणा महिलांच्या आयुष्यात आज आनंदाचा दिवस आला। आज सांगलीच्या सुंदरनगर वैश्यावस्तीतील वारंगणा महिलांनी आपली बहीण म्हणून ओवाळणी घेण्यासाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला। आज दीपावली भाऊबीजेच्या निमित्ताने सुंदरनगर वैश्यावस्तीत भाऊबीजेचा अनोखा आणि हृदयस्पर्शी सोहळा रंगला। या भाऊबीजेच्या कार्यक्रमामुळे अनेकांचे डोळेही पाणावले। सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांनी आयोजित केलेल्या प्रेरणादायी उपक्रमात सांगलीचे अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबोले, पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे, नगरसेवक अभिजित भोसले, अनारकली कुर्मे, महिला पोलीस अधिकारी प्रज्ञा देशमुख यांनी उपस्थिती लावत या वारंगणांच्या भाऊबीजेच्या कार्यक्रमाची रंगत वाढवली। भाऊबीजेचा उपक्रम समाजासाठी मार्गदर्शक ठरला आहे। दरम्यान या उपक्रमामध्ये सांगलीच्या सुंदरनगर मधील 200 अधिक महिला सहभागी झाल्या होत्या। यावेळी मान्यवरांच्या हस्ते वारंगणा महिलांना फळा वाटप करून त्यांना भाऊबीजेच्या शुभेच्छा देण्यात आल्या। सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांनी या प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन केले होते। सांगली शहरातील सुंदरनगर वारंगणा वस्तीमध्ये ज्या महिलांसाठी आमचे पत्रकार मित्र माननीय दीपक चव्हाण आणि या प्रभागाचे नगरसेवक नगरसेविका अनारकली कुर्णे भाभी यांच्या संयुक्त विद्यमाने भाऊबीजेचा एक आगळा वेगळा कार्यक्रम संपन्न झाला, ज्या कार्यक्रमाअंतर्गत अशा या भगिनींच्या सोबत जोडले जाण्याची आणि त्यांच्या सोबत काम करून त्यांच्यासोबत फरार करायच्या दृष्टिकोनातून, जेणेकरून या ही वस्तीकडे कुठेतरी लक्ष केलं पाहिजे आणि यांच्या ज्या काही समस्या असतील किंवा या असतील तर एका भाऊ म्हणून किंवा याच्यातून सोडवल्या घेण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत म्हणून दीपक चव्हाणांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं। परंतु त्याच्यामध्ये असणारी एक जी वेगळी वेगळे बंद आहेत आणि वेगळ्या पद्धतीने जे कार्यक्रमाचं नियोजन आहे आणि आजपर्यंत त्या या कार्यक्रमामुळं त्यांनी केलेलं काम, मग आमिर भी शेख असतील बंधव आत्ता म्हणतो आपण त्यांना, आणि दीपक चव्हाण यांनी केलेलं काम या निमित्तानं समोर आलं, त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी या सर्वांना आणि सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो, पाडव्याच्या भाऊबीजेच्या शुभेच्छा देतो आणि वेगवेगळ्या प्रसंगाच्या वेळेला, वेगवेगळ्या समस्यांच्या वेळेला यांच्यासोबत काम करण्यासाठी निश्चित कायम उभा असेल अशी माहिती देतो। सांगलीच्या सुंदरनगर वैश्यावस्तीमध्ये आज एक प्रेरणादायी उपक्रम आम्ही आयोजित केला होता, यामध्ये आज भाऊबीज आहे। भाऊबीज सर्वच आपण घरामध्ये साजरी करतो, मात्र या ठिकाणी ज्या वारंगणा भगिनी आहेत त्या मुळात आपलं घरदार सोडून लांब आलेले असतात आणि त्यांना एक कुठेतरी प्रेरणादायी आपलं घर मिळावं, आपली भाऊबीज व्हावी या उद्देशानं आम्ही सर्वांनी तो एकत्र येऊन आज भाऊबीजेचा हा कार्यक्रम अटेंड केलेला आहे। सांगलीच्या अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबोले मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये आज आमच्या सर्वच वारंगणी भगिनींनी आपले पोलीस बांधव असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, पत्रकार असतील यांचं औक्षण करून त्यांना आपला भाऊ म्हणून स्वीकारलेला आहे आणि आज अत्यंत प्रेरणादायी आणि अत्यंत उत्कृष्ट कार्यक्रम हा सुंदरनगरमध्ये पार पडलेला आहे। दिवाळीच्या ह्या निमित्तानं या महिलांना एक आधार देण्याचं काम आम्ही या संस्थेच्या अध्यक्षा अमिरा अभिषेक यांच्या मार्गदर्शनाखाली करत आलेलो आहे आणि आज एक प्रेरणादायी उपक्रम करून ही अनोखी भाऊबीज आम्ही या ठिकाणी साजरी केलेली आहे। आज रोजी सांगली शहरातील सुंदरनगर या भागातील महिलांच्यासाठी इथे आमचे पोलीस अधिकारी, नगरसेवक तसेच सामाजिक क्षेत्रात चांगलं काम करणारे दीपक चव्हाण यांच्या संयुक्त विद्यमानं या महिलांसाठी एक विशेष भाऊबीजचं आयोजन करण्यात आलेलं होतं।
तर ही जी काही वस्ती आहे ही इतर वस्त्यांपेक्षा फार वेगळी असून याचा एक वेगळी ओळख आहे। याच्यामध्ये अत्यंत चांगले उपक्रम यापूर्वी देखील राबवण्यात आलेले आहेत आणि अनेक पुरस्कारांनी ही सम्मानित झालेली आहे। आज ही जी काही दिवाळी भेट आहे किंवा जी काही भाऊबीज आहे ती इथल्या महिलांसाठी आमचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी इथं फराळाचं वाटप केलं। लोकल जे काही नगरसेवक आहेत त्यांनी देखील याच्यामध्ये अत्यंत उत्कृष्ट काम केलेलं आहे आणि या महिला भगिनींनी आपल्या सर्व अधिकारी कर्मचारी आणि इतर व्यक्तींना ओवाळलेलं आहे। त्यामुळे आजची आमची ही जी काही भाऊबीज आहे आणि ही जी काही दिवाळी आहे ती अत्यंत वेगळी आणि नेहमी लक्षात राहण्यासारखी विशेष अशी आहे। पुन्हा एकदा या सर्व माता भगिनींना मी सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा देते। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। फॅशनेबल कपड्यांच्या विविध व्हरायटीसाठी आजच भेट द्या तुमच्या मिस्टर क्लासीला। शर्ट, टी शर्ट, ट्राउझर, जीन्स पॅन्ट, पुडी, आरमाणी शर्ट, फॉर्मल शर्ट आणि मेन्सवेअर सर्व प्रकारच्या फॅशनेबल कपड्यांसाठी आजच मिस्टर क्लासीला भेट द्या आणि मनपसंत खरेदी करा। आमचा पत्ता बालाजी निवास विरोबा मंदिराजवळ सराफ पेठ विटा, प्रोप्रायटर विशाल शिंदे, अनिकेत बनसोडे।